आज भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. यंदाच्या वर्षातील शेवटचं हे सूर्यग्रहण दक्षिण भारतातील अनेक शहरांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. ते सकाळी 8:04 हे सूर्यग्रहण सुरू होत आहे. ते 11 वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण असणार आहे. तर सकाळी 9:22 ग्रहणामध्ये असणार आहे. तर खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. खास पर्वणीच खगोलप्रेमींसाठी असणार आहे. तर त्यामुळे शिर्डीसह अनेक मंदिरं ग्रहण काळामध्ये बंद देखील असणार आहेत. चालू वर्षातलं आणि या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे. मुंबईतून सकाळी 8:04 सूर्यग्रहणास सुरुवात होणार आहे. तर सकाळी 9:22 ग्रहण मध्य होईल. तर यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबांमुळे झाकलेले देखील दिसतील. तर हे सूर्यग्रहण भारतात कंकणाकृती असून कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यातील काही भागांमध्ये देखील दिसणार आहे. तर खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकणार आहेत. तर महाराष्ट्रातूनही सुमारे 80-84% सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसणार आहेत. तर सकाळी 10:55 सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. तर आपण ही थेट दृश्य पाहत आहोत. चालू वर्षातलं म्हणजेच 2019 आणि या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे. तर आपल्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून शिवाजी भोसले. आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात. खरं तर शिवाजीजी, आज चालू वर्षातलं आणि या दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. मात्र या सूर्यग्रहणाच्या अगोदरच सामान्य नागरिकांमध्ये भीती असते नेमकं ग्रहण काळामध्ये काय करावं, काय करू नये. आणि त्यातच अत्यंत महत्त्वाचं हे सूर्यग्रहण आहे. नेमकं काय सांगाल एम न्यूजच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना? हे बघा, खरं तर ग्रहण हा निसर्गाने निसर्गाकडून खेळला गेलेला सावऱ्यांचा खेळ असतो. म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी या तिघांच्या मधून झालेला तो खेळ. म्हणजे पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये जर सूर्य आला तर सूर्यग्रहण लागतं. आणि प्रामुख्याने हे आमोशाला असतं आणि प्रत्येक आमोशाला असतोच असं नाही. तर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आला तर चंद्रग्रहण लागतं आणि ते पौर्णिमेला असतं. तेही प्रत्येक पौर्णिमेला असतं असं नाही. आता हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. खरं तर ते कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, पण आपल्याकडे ते खग्रास दिसणार आहे. सूर्यग्रहण काळामध्ये, हा सूर्यग्रहण काळामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. काय तर गरोदर महिलांनी पोटात गर्भ असताना भाज्या वगैरे कापू नयेत, कारण तसं काही केलं तर होणारं बाळ हे विद्रूप जन्माला येतं. बरोबर. त्याचबरोबर ग्रहणामध्ये ग्रहण सुरू होण्या अगोदर बरेच जण बाकी काही उपासना करतात, काय पूजा करतात, किंवा पाणी पूर्ण सांडून दिलं जातं. बरोबर. ग्रहण काळात पाणी जे साठवलेलं आहे ते देखील सांडून दिलं जातं. खरं तर या सर्व अंधश्रद्धा आहेत. सूर्य पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र कित्येक किलोमीटर दूर आहेत. त्यांचा प्रभाव मानवी शरीरावर तसं ग्रहण काळात पडत नाही, पण तरी देखील भीतीपोटी काहीतरी आपल्याला घडेल या भीतीपोटी या अंधश्रद्धा बाळगल्या जातात. आणि यामध्ये मग मांत्रिक, तांत्रिक किंवा काही रूढी परंपरा वर फसवणाऱ्या लोकांचं नक्कीच. अनेक महत्वाचे मंदिरं देखील महाराष्ट्रामध्ये बंद असणार आहे ग्रहण काळामध्ये. अगदी 11 वाजेपर्यंत साई मंदिर देखील बंद असणार आहे. त्यामुळे हा नैसर्गिक आविष्कार असल्यामुळे लोकांनी किती अंधश्रद्धावर विश्वास ठेवावा की या ग्रहणाचा आनंद घ्यावा, याबद्दल काय सांगाल? हे बघा, खर तर आपल्याला प्रत्येकाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, उपासना स्वातंत्र्याचं. कोणी मंदिरात जावं किंवा नाही जावं हा व्यक्तिगत त्याचा प्रश्न असू शकतो. पण या काळामध्ये मंदिर जे भाविक जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी मंदिर बंद ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे. नक्कीच.
कारण ज्यांना जावं वाटतं त्यांनी जरूर जावं, पण मुद्दाम होऊन मंदिरं बंद केली जातात अशा असंख्य बातम्या समोर आल्यात का ह्या काळात मंदिरं बंद असतील म्हणून. तसं काहीही नाही, ग्रहणाचा मानवी जीवनावर काही एक परिणाम होत नाही. त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं त्याला घाबरून न जाता, एक निसर्गाचा आविष्कार आहे आणि अशी संधी आपल्याला चालून आलेली आहे तर ती जरूर बघावं, पण सौर ऊर्जेत सौर चष्म्यातून बघावं, कारण आपल्याला जे डोळ्यानं दिसणार आहे त्यामुळे चांगले जे सौर चष्मे आहेत त्यातून जर बघितलं तर तो आविष्काराचा आनंद आपण घेऊ शकतो. नक्कीच. विद्यार्थ्यांना पुस्तक पाठ्यपुस्तकातून शिकलं जात असताना ते फक्त थेरॉटिकली असतं, तर हे प्रॅक्टिकली बघण्याचा योग त्यांना जुळून आलेला आहे आणि असं कित्येक वर्षांना येतं सूर्यग्रहण, तर याचा जरूर संधी घ्यावी. नक्कीच. त्यामुळे निसर्गानं रचलेल्या सावल्यांचा अद्भुत खेळ महाराष्ट्रातून देखील काहीशा प्रमाणामध्ये दिसणार आहे. एम न्यूजच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना काय आव्हान कराल? तुम्ही अगोदरच उल्लेख केला, गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं असतील, भाज्या चिरू नये, घराबाहेर पडू नये, त्याचबरोबर घरातील सगळ्या पाण्यावर देखील साठवलेल्या पाण्यावर तुळशी पत्र ठेवलं जातं, अशा अनेक रूढी परंपरा ग्रहणाच्या काळात आपण पाळतोच, तर तुम्ही नेमकं काय आव्हान कराल आमच्या प्रेक्षकांना? मी अगोदर जसं बोललो का, ग्रहणाचा मानवी जीवनावर काही एक परिणाम होत नाही, त्यामुळं त्याला घाबरून न जाता किंवा त्या ग्रहणामुळं आपल्यावर काहीतरी संकट निर्माण होईल, काहीतरी भविष्यामध्ये चुकीचं घडेल अशी भीती न बाळगता त्या विज्ञानाचा जो आविष्कार आहे ते बघावं आणि ग्रहण जी भीती मनातून काढून टाकावी. नक्कीच अत्यंत महत्वाची आणि माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे. धन्यवाद शिवाजीजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तनिष्ककडून आपल्याशी आत्ताच शिवाजी भोसले बोललेत. दशकभरानंतर देशामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, मात्र ग्रहण काळामध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तर हा निसर्गाचा एक आविष्कार आहे, खगोल प्रेमींसाठी देखील आज एक मोठी पर्वणी आहे, त्यामुळे या सूर्यग्रहणाचा आनंद घ्यावा, सावल्यांचा खेळ आज आपण पाहावा. मात्र ज्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात गर्भवती महिलांसाठी, लहान मुलांसाठी, या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हानच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलेलं आहे. तर चालू वर्षातलं आणि या दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण आज आहे. मुंबईतून सकाळी 8:04 सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे.